निवडणुका या राजकीय पक्षांसाठी जीवन मरणाचा प्रश्न असतो, त्यात यशापयश हे आलंच. मात्र अशा परिस्थितीतच आता सर्व राजकीय पक्षांना हमखास विजयाचा एक फॉर्म्युला सापडलाय. या फॉर्म्युलामध्ये यशाची खात्री ही 90%. हा फॉर्म्युला आहे निवडणुकीपूर्वी महिलांसाठी लाडकी बहीण यांच्यासारख्या रोख योजना. महाराष्ट्रात नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही हा फॉर्म्युला यशस्वी ठरल्याचं दिसतंय. 5 महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप युतीने 48 पैकी 18 जागा जिंकल्या होत्या. म्हणजे 37% माझी लाडकी बहीण योजना राबवून महायुतीनं विधानसभेच्या निवडणुकीत 288 पैकी 230 म्हणजेच 80% जागा जिंकल्या. नोव्हेंबर 2023 ते नोव्हेंबर 2024 या एका वर्षात 13 राज्यांमध्ये निवडणुका झाल्यात. यांपैकी 9 मध्ये लाडकी बहीण यासारख्या योजना राबवण्यात आल्या किंवा आश्वासनं दिली गेली. यांपैकी 8 राज्यांमध्ये या योजना प्रभावी होत्या. त्यांचा स्ट्राईक रेट 89% इतका आहे. रोख योजनेचा राज्यनिहाय कसा परिणाम झालाय? महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी 7,500 रुपये 1,000 खात्यात पोहोचले. महायुतीला 80% जागा मिळाल्या. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच लाडक्या बहिणींच्या खात्यात 7,500 रुपये पोहोचले. त्याचाच परिणाम म्हणजे महायुतीला 80% जागा मिळाल्या. 2024 लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील महायुती आघाडीला केवळ 37% जागा जिंकता आल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या एका नेत्यानं म्हटलं आहे की साहेब म्हणाले की आम्ही मध्य प्रदेशप्रमाणे लाडकी बहीण योजना आणू. अर्थमंत्री अजित पवार म्हणाले तिजोरीत पैसा नाही. असे असताना शिंदे ठाम राहिले. माझी लाडकी बहीण योजना त्यांनी जाहीर केली. योजनेचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. किती महिलांना फायदा झाला? 2.34 कोटी. दरमहा किती रक्कम? 1,500 रुपये. योजनेचे एकूण बजेट वार्षिक सुमारे 46,000 कोटी रुपये. 2024 महिलांच्या मतांची टक्केवारी 65.2%. 2024 BJP प्लस मतांची टक्केवारी 48.16%. 2024 BJP प्लस आमदारांची संख्या 230. 28 जून 2024 रोजी ही योजना सुरू करण्यात आली होती. 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात. सरकारने यासाठी 46,000 कोटी रुपयांचं बजेट ठेवले आहे. त्यापैकी 200 कोटी रुपये मार्केटिंगसाठी आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पाच्या सुमारे 7.6% यावर खर्च होत आहे. महाराष्ट्रातील 2.34 कोटी महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा होत आहेत. जुलै 2024 एकूणच 5 हप्ते आले आहेत. म्हणजेच निवडणुकीपूर्वीच महिलांच्या खात्यात 7,500 रुपये पोहोचले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या योजनेमुळे खेळ बदलल्याचे खुल्या मंचावर मान्य केले आहे. एकनाथ शिंदे स्वतःला लाडका भाऊ म्हणून घेत आहेत. महिलांना मिळालेला बोनसचा हप्ता भाजपच्या जागांमध्ये बदलला. ही योजना महायुतीने अतिशय चांगल्या पद्धतीनं आखली होती. त्याचं स्वरूप अगदी साधं होतं. ना पॅन क्रमांक भरावा लागला, ना फॉर्म 16 यासारखे काही. फॉर्म भरणाऱ्या महिलेला फक्त तिच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2,50,000 रुपयांपेक्षा कमी असल्याचं जाहीर करावं लागलं. कमी अट आणि थेट लाभ मिळाल्यानं महिला मतदारांमध्ये 6% वाढ झाली आणि पूर्ण गेमच पलटला. मुंबई आणि आपापसातच्या जिल्ह्यांमध्ये महिला मतदारांमध्ये वाढ झाली आहे. 2019 तुलना केल्यास मुंबईत हा आकडा 7% वाढलाय, तर ठाण्यात 11%, तर पालघरमध्ये महिला मतदारांमध्ये 9% वाढ झाली आहे. झारखंड मतदानाच्या आदल्या रात्री 4th हप्ता आला. सोरेन पुन्हा सत्तेवर आले. झारखंडच्या हेमंत सोरेन सरकारनं रक्षाबंधनच्या एका दिवसानंतर 20 ऑगस्ट 2024 रोजी मुख्यमंत्री मैया सन्मान योजना सुरू केली. मतदानाच्या 85 दिवसाआधी ही योजना सुरू करण्यात आली होती. या अंतर्गत 21 ते 50 वर्षे वयोगटातील महिलांना दरमहा 1,000 रुपये देण्याचं वचन करण्यात आलं होतं. सरकारनं आपले बजेट 15,000 कोटी रुपये ठेवलं आहे, जे राज्याच्या बजेटच्या 12% आहे. योजनेचं नाव मुख्यमंत्री मैया सन्मान योजना. किती महिलांना फायदा झाला? 45 लाखपेक्षा अधिक महिलांना फायदा झाला. दरमहा किती रक्कम? 1,000 रुपये. योजनेचे एकूण बजेट वार्षिक सुमारे 1,700 कोटी रुपये. 2024 महिलांच्या मतांची टक्केवारी 65.2%. 2024 JMM प्लस मतांची टक्केवारी 46.4%. 2024 JMM प्लस आमदारांची संख्या 56. या योजनेअंतर्गत 31 ऑगस्ट रोजी महिलांच्या खात्यात 1st हप्ता जमा करण्यात आला. निवडणुकीपूर्वीच 4 हप्ते पाठवण्यात आले होते.
निवडणूक प्रचारादरम्यान मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ही रक्कम वाढवून 2,500 रुपये करण्याची घोषणा केली होती. 13 आणि 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानात 67.74% मतदान झाले. महिला मतदारांची टक्केवारी 70% होती. 2019 बद्दल बोलायचं झालं तर 67% महिलांनी मतदान केलं. विधानसभेच्या 81 जागांपैकी 67 जागांवर महिलांचे मताधिक्य पुरुषांपेक्षा जास्त आहे. टंचाईचा सामना करणाऱ्या आदिवासी महिलांना मोठा आधार. तज्ज्ञ ज्येष्ठ पत्रकार सुधीर पाल यांचे म्हणणे आहे की भाजपने अधिक देण्याचे आश्वासन देऊन ही योजना खंडित करण्याचा प्रयत्न केला, परंतु महिलांच्या खात्यात 4 हप्ते आधीच जमा झाले होते. येथे महिलांनी आश्वासनापेक्षा पुराव्यावर अधिक विश्वास ठेवला. प्रत्येक 10 रुपयांच्या तुटवड्याला सामना करणाऱ्या आदिवासी महिलांना दरमहा 1,000 रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा होऊ लागले. सरकारवरील विश्वास वाढला. निवडणुकीच्या 240 दिवसाआधी 6 हप्ते आले. निकालात प्रो इनकम्बन्सी दिसून आली. महिलांना दरमहा रोख रक्कम देण्याच्या योजनेची चर्चा मध्य प्रदेशातूनच सुरू झाली. निवडणुकीच्या 8 महिन्याआधी 15 मार्च 2023 रोजी शिवराज सिंग चौहान यांच्या सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहना योजना सुरू केली. त्याचा पहिला हप्ता 10 जून 2023 रोजी रिलीज झाला. निवडणुकीपूर्वी राज्यातील लाडक्या भगिनींना त्यांच्या खात्यावर 6 हप्ते पोहोचले आहेत. योजनेचं नाव मुख्यमंत्री लाडली बहना योजना. किती महिलांना फायदा झाला? 1.2 कोटीपेक्षा अधिक महिलांना फायदा झाला. दरमहा किती रक्कम? 1,250 रुपये. योजनेचे एकूण बजेट वार्षिक सुमारे 19,000 कोटी रुपये. 2023 मध्ये महिलांच्या मतांची टक्केवारी 76.2%. 2024 मध्ये बीजेपींच्या मतांची टक्केवारी 48.6%. 2024 मध्ये बीजेपीच्या आमदारांची संख्या 163. या योजनेवर मध्य प्रदेश सरकार दरवर्षी 19,000 कोटी रुपयांहून अधिक खर्च करते. हा खर्च मध्य प्रदेशच्या एकूण बजेटच्या 5% इतका आहे. लाडली योजनेच्या अंमलबजावणीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात विक्रमी 76% महिलांनी मतदान केले. 2018च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत 31 लाख अधिक महिलांनी मतदान केले. निवडणूक सर्वेक्षण करणाऱ्या पोल स्टार कन्सल्टिंग फर्मनुसार मध्य प्रदेश निवडणुकीत एकूण महिलांपैकी सुमारे 50% महिलांनी भाजपला मतदान केले. भाजपला मिळालेले मते काँग्रेसपेक्षा 10% जास्त आहे. या योजनेने स्वतंत्र महिला वोट बँककडे लक्ष वेधले. जात आणि धर्माप्रमाणेच आता लिंगाच्या आधारावरही मतदानाची पद्धत बदललेली आहे. तुम्ही महिलांना काहीही सुविधा दिल्या की त्या घराबाहेर पडून मतदानासाठी येतात. याआधी महिलांना त्यांच्या पतींनी कोणाला मतदान करायचं हे सांगितले जात होते. 2023 मध्ये 15 वर्षे सत्ताविरोधी असतानाही मध्य प्रदेशात भाजपच्या विजयाचे सर्वात मोठे कारण म्हणजेच लाडली बहना योजना. छत्तीसगड. भाजपने निवडणुकीनंतर महिलांना 1,000 रुपये देण्याचे आश्वासन दिले आणि खेळ बदलला. जवळपास सर्वच एक्झिट पोलनं 2023च्या छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे सरकार स्थापन करण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र निकाल आल्यावर भाजपनं परिस्थिती बदलली. खरं तर भाजपनं निवडणुकीपूर्वी महिलांच्या खात्यात थेट 1,000 रुपये दरमहा पाठवण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यासाठी फॉर्म भरण्यासही सुरुवात केली. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना या आश्वासनाचं गांभीर्य समजलं तोपर्यंत खूप उशीर झाला होता. काँग्रेसचं सरकार पुन्हा स्थापन झाल्यास महिलांना वार्षिक 1,500 रुपये देण्याची घोषणाही बघेल यांनी केली होती. तसेच थेट महिलांच्या खात्यात पैसे पाठवण्यासाठी गृहलक्ष्मी योजना सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली. शेजारच्या मध्य प्रदेश राज्यात पैसे मिळू लागल्याचं महिलांनी पाहिलं तेव्हा त्यांनी भाजपच्या आश्वासनावर विश्वास ठेवला. छत्तीसगडमध्ये सुमारे 76% महिलांनी मतदानात सहभाग घेतला. 2018च्या तुलनेत हे प्रमाण 11 लाखांनी जास्त आहे. पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक होती. निवडणुकीनंतर 10 मार्च 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमध्ये महतारी वंदना योजना सुरू केली. 70 लाख महिलांच्या खात्यावर महिलांना 1,000 रुपये पाठवायला सुरुवात केली. छत्तीसगड असो किंवा मध्य प्रदेश या राज्यांमध्ये महिलांची संख्या मोठी आहे. ज्यांच्याकडे कमाईचं कोणतंही साधन नाही, कुटुंबात त्यांना कधीही चांगली वागणूक मिळाली नाही, परंतु अशा योजनांद्वारे या महिलांना काही पैसे मिळत असतील आणि त्यांच्या कुटुंबातील परिस्थिती सुधारत आहे, यामुळेच महिला थेट त्यांच्या खात्यात पैसे पाठवणाऱ्या राजकीय पक्षांना मतदान करण्यासाठी घर सोडून मतदान केंद्रावर जात असल्याचं तज्ज्ञ सांगतात. राजस्थान. अशोक
गेहलोत यांच्या आश्वासनावर विश्वास नाही, योजना चाललीच नाही. नोव्हेंबर 2023 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या एक महिन्याआधी अशोक गेहलोत यांनी राजस्थानच्या झुंझुनू येथे गृहलक्ष्मी गॅरंटी अंतर्गत कुटुंबाच्या महिला प्रमुखाला वर्षाला 10,000 रुपये देण्याचं वचन दिलं. ही रक्कम 2 ते 3 हप्त्यांमध्ये देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसनं या आश्वासनाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. महिलांच्या खात्यावर पैसे पाठवण्याचं केवळ आश्वासन दिलं. निवडणुकीपूर्वी महिलांच्या खात्यात पैसे पोहोचू शकले नाहीत. गेहलोत यांच्या आश्वासनाच्या विरोधात भाजपनं आपल्या जाहीरनाम्यात महिला आणि मुलींशी संबंधित 3 मुख्य योजना सुरू करण्याचं आश्वासन दिलं. लाडो प्रोत्साहन योजना, लखपती दीदी योजना आणि पंतप्रधान मातृवंदना योजना. महिलांच्या मतदानाच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झाली. राज्यात काँग्रेसचं सरकार पडलं. योजनेची अंमलबजावणी न करणं हे CM गेहलोत यांच्या विरोधात गेले. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांनी महिलांना दरवर्षी 10,000 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र सत्तेत असताना महिलांसाठी ही योजना राबवू न शकलेलं सरकार निवडणूक जिंकल्यावर त्यांची अंमलबजावणी करेल याची शाश्वती नाही अशी महिलांची भावना होती. अशा परिस्थितीत महिलांनी उघडपणे काँग्रेसला पाठिंबा दिला नाही आणि राजस्थानमध्ये सरकार पडलं गेलं. त्याचप्रमाणे हरियाणा, तेलंगणा, ओडिसा आणि आंध्र प्रदेशमधील महिला संबंधित रोग योजना ही एक मोठी बाब ठरली. महिला रोग योजना ही एक विजयी सूत्र आहे का? चला 4 मुद्द्यांमध्ये समजून घेऊया. पैशाची एवढी कमतरता आहे की 1,000 किंवा 2,000ची रोकड देखील मोठा दिलासा. कोविड महामारीनंतर भारतीय कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बिघडली. केंद्र सरकार सुमारे 80 कोटी लोकांना मोफत राशन देत आहे. भविष्य निर्वाह निधीच्या आकडेवारीनुसार यावर्षी 4.45 कोटी PF दावे मंजूर झाले आहेत, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 7.8% जास्त आहे. सामान्यतः लोक PF मधून तेव्हाच पैसे काढतात जेव्हा कोणताही पर्याय शिल्लक नसतो. RBI ने जूनमध्ये जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार लोकांच्या बचतीतही घट झाल्याचं दिसून येत. अहवालानुसार 2022 ते 2023 मध्ये एकूण देशांतर्गत बचत GDP च्या 18.4% पर्यंत खाली आहे, जी पूर्वी सरासरी 20% होती. देशातील दरडोई उत्पन्न वार्षिक 1,00,000 रुपये आहे, म्हणजे महिन्याला सुमारे 8,500 रुपये. जर एखाद्या कुटुंबातील महिलांना दरमहा 2,000 रुपये मिळत असतील तर त्या कुटुंबाच्या उत्पन्नात ही 25% वाढ आहे. यासाठी ना काही करावे लागत ना कोणाला लाच द्यावी लागते. एक साधा फॉर्म भरावा लागतो आणि त्यानंतर थेट पैसे खात्यात येऊ लागतात. वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहिलेल्या महिलांना ही नवी वोट बँक बनली आहे. लोकनीती CSDS च्या विभा अत्री यांनी भारतातील महिला मतदारांवर संशोधन केले. त्यांच्या मते महिला मतदारांना समजू लागले आहे आणि त्यांच्या मताच्या शक्तीवर विश्वास ठेवू लागले. 69% महिला मतदारांचा असा विश्वास आहे की मतदानामुळे देशातील कामकाजात बदल होतो. December 2023 मध्ये SBI संशोधनाने दिलेल्या अहवालात 2047 पर्यंत महिलांचे मतदान 55%ने वाढू शकते असा अंदाज आहे, तर पुरुषांमध्ये 45% घट होऊ शकते. भाजपनं महिला वोट बँक ओळखली, त्यामुळे सत्ताविरोधी प्रवृत्तीचा पराभव केला. गेल्या वर्षभरात ज्या 9 राज्यांमध्ये लाडकी बहीण योजना घटक होता, त्यांपैकी 7 राज्यांमध्ये भाजप किंवा NDA ला फायदा झाला. केंद्रापासून राज्यापर्यंत महिलांना मान्यता देण्यासाठी भाजपने अनेक पावले उचलली. महिला आणि मूर्तीसाठी तीन लाख कोटी रुपये July 2024 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पात महिला आणि मुलींच्या मदतीसाठी 3,00,000 कोटी रुपयांहून अधिक योजनांची तरतूद करण्याची घोषणा केली. 11 लाख नवीन लखपती दीदी. मोदी सरकार 3.0 ने पहिल्या 100 दिवसातच 11 लाख नवीन लखपती दीदींना प्रमाणपत्रे दिली. सरकारी आकडेवारीनुसार एकूण 1 कोटीहून अधिक लखपती दीदी आता दरवर्षी 1,00,000 रुपयांहून अधिक कमवतात. प्रत्येक 10 घरांपैकी 7 महिलांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 70% जास्त घरे महिलांना देण्यात आली आहेत. पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत उद्योन्मुख व्यावसायिक महिलांना 30 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. 10 कोटी महिलांना मोफत गॅस सिलेंडर. पंतप्रधान उज्ज्वल योजनेअंतर्गत 10 कोटींहून अधिक महिलांना मोफत गॅस सिलेंडर देण्यात आले आहे. तसेच उच्च शिक्षणात महिलांच्या नोंदणीत 28% वाढ झालेली आहे. अल्पसंख्याक महिलांवरही लक्ष केंद्रित. August 2019 मध्ये भाजपच्या मोदी सरकारनं तिहेरी तलाक रद्द करण्याचा कायदा केला. असे करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम महिलांना भाजपकडे वळवण्याचा प्रयत्न केला. महिलांसाठी 33% जागा राखीव
2023 मध्ये मोदी सरकारने महिला आरक्षण विधेयक मंजूर केलं. या अंतर्गत लोकसभा आणि विधानसभेतील 1/3 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. म्हणजेच 543 जागांच्या लोकसभेत 181 जागा महिलांसाठी राखीव असतील. पुढे काय, जोपर्यंत योजना नवीन आहे तोपर्यंत पक्षांनाच फायदा होईल. अमिताभ तिवारी म्हणतात, आज भारतात विषमता इतकी वाढली आहे की अशा योजना आणाव्याच लागतात. असे करून पक्षांना सरकार स्थापन करता आले तर ते भविष्यातही करू शकतात. पक्षांनी पैसे वाटून निवडणुका जिंकायच्या योजना आणण्याचा सोपा फॉर्म्युलाच बनलेला आहे. जोपर्यंत रोख हस्तांतरणाच्या योजना नवीन आहेत तोपर्यंत त्यांचे मतांमध्ये रूपांतर होत राहते. कारण लाभार्थी मदत करणाऱ्या सरकारी पक्षाचे आभारी असतात. योजना जुनी झाल्यावर ते त्याच तत्परतेने बदलण्यासाठी मदत देत नाही. लोकसभा आणि 2022 युपी निवडणुकीत भाजपला या अडचणींचा सामना करावा लागला. शेवटी रोख रकमेच्या योजनांना सध्या तरी राजकीय पक्षांना जोरदार फायदा होत असल्याचं दिसतो. मात्र ज्या दिवशी या योजना बंद होतील त्यानंतर राजकीय पक्षांना जो फटका बसेल तोही जोरदार असणार आहे. त्यामुळे रोख रकमेच्या योजना अशा आकर्षक वाटतात तशाच त्यांची अंमलबजावणी करण्याचं मोठं आव्हानही राजकीय पक्षांसमोर असेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 8 महाराष्ट्र.